अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दिवसभरातली सर्वात महत्त्वाची बातमी आणि याच बातमीनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया। राजधानी नवी दिल्लीमध्ये आज मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत आणि या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 7:30 सुमारास मातोश्री निवासस्थानाहून रवाना देखील झालेले आहेत। त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळही दिल्लीमध्ये असणार आहे। त्यामुळे या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान नेमकी काय चर्चा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। या दोघांदरम्यान महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठक पार पडणार आहे। प्रामुख्यानं आरक्षणासंदर्भातला मुद्दा हा चर्चेला जाण्याची शक्यता आहे। अनेकही काही मुद्दे आहेत या व्यतिरिक्त जे मुद्देही महत्त्वाचे आहेत आणि याही मुद्द्यांवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांदरम्यान चर्चा होऊ शकते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळासह पंतप्रधानांच्या भेटीला जातील। महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते देखील यावेळेला मुख्यमंत्र्यांसोबत असतील। अतिशय महत्त्वाची ही बैठक मानली जाती आहे। मराठा आरक्षण प्रकरणी काही तोडगा या बैठकीनंतर निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या बैठकीकडे मराठा समाजाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। यासोबतच गेल्या काही काळामध्ये राज्य आणि केंद्र वादाचे काही महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले होते, या मुद्द्यांवर देखील चर्चा होईल असं सांगितलं जात आहे। कोरोना काळात केंद्र सरकारनं केलेल्या मदतीवरून मोठा वाद उद्भवलेला होता। यासोबतच नैसर्गिक आपत्ती काळात जी काही मदत अपेक्षित होती त्याबद्दलचा देखील वाद निर्माण झालेला होता। इतर राज्यांना मदत झाली मात्र महाराष्ट्राला मदत झाली नाही असा आरोप देखील झालेला होता। सोबतच आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांकडे बोट दाखवल्याचे देखील प्रकार घडलेले होते। लसीकरणाचा देखील मुद्दा आहे, लसीच्या उपलब्धतेबाबत देखील मोठा वाद निर्माण झालेला होता। केंद्र सरकारकडून लस पुरवठा हा मुबलक होत नाही असा आरोप सातत्यानं केला गेलेला होता। अनेक मुद्दे आहेत, या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान चर्चा होऊ शकते। प्रामुख्यानं मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला जाईल। हा मुद्दा केंद्रस्थानी असेल या चर्चेसाठी आणि ही बैठक नवी दिल्लीमध्ये होणार आहे। याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यानच्या आजच्या होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आज राजधानी दिल्लीतील मोठी राजकीय घडामोड म्हणून या भेटीकडे बघितलं जातं। एकतर या भेटीमध्ये मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे असणार आहे। सकाळी 11 वाजता जे 7 लोककल्याण मार्ग आहे इथे ही बैठक होणार आहे। या बैठकीच्या याच्यात जर बघितलं अतिशय महत्वाचे 4 विषय असणार आहे। एकतर मराठा आरक्षण, ज्याचा वाद संपूर्ण राज्यात सुरू आहे आणि त्याच्यामुळे राजकीय वातावरण तंग झालेलं आहे। दुसरा अतिशय महत्वाचा विषय म्हणजे GST संदर्भात मागणी होणार आहे, जो राज्याला परतावा हवा आहे। त्यानंतर तिसरा व्हॅक्सिनेशनच्या मुद्द्यावरून जे वाद सुरू झालेले आहे राज्यात आणि केंद्रांमध्ये, त्या संदर्भाने थोडी चर्चा होणे शक्यता आहे। आणि महत्वाचं म्हणजे जे वादळ चक्रीवादळ आलं होतं, या चक्रीवादळामध्ये महाराष्ट्राला अजून कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही। एकीकडे गुजरातला मदत होते तर महाराष्ट्राला केंद्रीय पथक येतं, पाहणी करून जातं, पण मदत होत नाहीये या विषयावर विषय। पण या सगळ्या याच्यामध्ये मराठा आरक्षण हा अतिशय महत्वाचा विषय आहे। बरोबर, कारण की सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची जी याचिका होती ती फेटाळण्यात आली होती आणि जो निर्णय दिला होता, जो महाराष्ट्राने निर्णय घेतला होता की आरक्षण द्यावं मराठा समाजाला, तो निर्णय फेटाळून लावला होता। आणि ज्या पद्धतीने या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं तर पुनर्विचार याचिका देखील दाखल करण्यात आली होती। संविधानात खंडपीठ आहे, त्याच्यासमोर सुनावणी झाली,
त्या खंडपीठाने ही पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. एक मोठा धक्का महाराष्ट्राला बसला होता, एक मराठा समाजाला बसला होता. हे असं असताना आता एक क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याची एक मार्ग असतो. पण याशिवाय जर कायदे मंडळ, ज्याला आपण संसद समजतो, राज्यसभा लोकसभा या दोघांनी जर कायदा पारित केला, ज्या पद्धतीने EWS म्हणजे इकॉनॉमिक विकास सेक्शन, ज्यामध्ये सोर्ण समाजातील मागासवर्ग लोकांना ज्या पद्धतीने आरक्षण देण्यात आलं 10%, त्याच धर्तीवरती मराठा समाजाला द्यावं अशी एक मागणी पुढे आली होती. त्याच्या आधारे या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीनं दौरा आखण्यात आलेला आहे, सकाळी 9 वाजता उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी मंत्री जे आहेत ते दिल्लीत पोहोचतील. 9:45 मी जिथे उभा आहो त्या महाराष्ट्र सदनामध्ये ते पोहोचतील. आणि 9:45 पोहोचल्यानंतर काही वेळातच ते पुन्हा 10:15 रवाना होतील 7 लोककल्याण मार्गावरती, जिथे पंतप्रधानांना निवासस्थान आहे. साधारणतः 45 मिनिटं तिथे ही बैठक चालण्याची शक्यता आहे. 11:45 मी जिथे उभा आहे तुम्हाला दाखवतोय, हे समोर व्यवस्था झालेली आहे. इथे पत्रकार परिषद होणार आहे. अशा प्रकारचा दौरा हा आजचा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असण्याची शक्यता आहे. प्रशांत, आपण मागे जी तयारी झालेली आहे पत्रकार परिषदेची त्याबद्दलची माहिती देत होता, ती दृश्य पुन्हा एकदा दाखवा, कशा पद्धतीनं ही तयारी करण्यात आलेली आहे. मी आमचे जे सहकारी आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश शर्मा यांना विनंती करतो की त्यांनी ज्या पद्धतीची व्यवस्था आहे इथे दाखवण्यास सुरुवात करावी. महत्वाचं म्हणजे इथे 3 खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहे. मागे ज्या पद्धतीनं छत्रपती शाहू महाराजांचं पुतळा आहे, एक कुठेतरी याला एक प्रतिबिंब मिळावं कि कुठेतरी एक याला एक आधार मिळावा म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या समोर 3 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे. मध्यभागी उद्धव ठाकरे असतील, त्यांच्या बाजूला अशोक चव्हाण असतील आणि त्याच्या डाव्या बाजूला अजित पवार असतील. सोबतच ज्या पद्धतीनं कोरोनाची परिस्थिती आहे दिल्लीमध्ये, कोरोना अजूनही आहे, लाट थोडी थोपल्या गेलेली आहे, पण असं असतानाही एक अंतर पाळून, शारीरिक अंतर पाळून आणि कोरोनाचे जेही नियम आहे ते पाळून इथे पत्रकार परिषद होणार आहे. साधारणतः देशभरातला मीडिया या पत्रकार परिषदेला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यासाठीच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. यापूर्वी पत्रकार परिषद हे हॉलमध्ये व्हायची, पण आता हे जे लॉन्ज आहे महाराष्ट्र सदनाचं, एक मोठा लॉन्ज आहे, मध्यभागी आहे आणि या भागातच ही व्यवस्था होणार आहे आणि मोठ्या संख्येने पत्रकार येतील अशा शक्यता आहे. कारण की ज्या पद्धतीनं माहिती मिळते की एक प्रकारे या सगळ्या मुद्द्यांवरती मांडणी करण्याकरता कुठेतरी एक केंद्रातून संदेश मिळावा असा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे, मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच ही संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. आपल्याला पाहायला मिळते की या तयारीसाठी महाराष्ट्र शासनाने गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून महाराष्ट्र सदन बंद होतं, काल इमर्जन्सी म्हणजे आकाश पद्धतीने खोलण्यात आलं, साफसफाई करण्यात आली, त्यानंतर इथे सॅनिटायझेशन करण्यात आलं, ना आज सकाळी पत्रकार परिषदेसाठी तयार करण्यात आलेलं आहे. युद्ध स्तरावरती तयारी झाली काल. बर. प्रशांत, धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि आपल्याकडे या संदर्भातल्या अपडेटसाठी वेळोवेळेला आम्ही येणारच आहोत. आपण बघितलं कशा पद्धतीची